आवडीन गुळ पाणी प्याली र तुळजा भवानी आई आली आली व गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई गुळपणे अगदी तुळजा भवानीला सुद्धा दिलं गेलं. आपण भक्त लोक ना खरंच देवांना सुद्धा सोडत नाही. किती प्रेमानी पिऊ घातलं असेल ना त्या दासाने विष्णुदासाने गुळपणे आपल्या देवीला आपल्या अंबाबाईला आपला तुळजाईला. गुळ सगळ्यात महत्त्वाचा असा इन्ग्रेडियंट महाराष्ट्रीयन घरांमधला की जो प्रत्येक डिशमध्ये येतोच येतो. आणि गुळापासनं तुम्ही तिखटाचे पदार्थ बनवू शकता, गुळापासनं तुम्ही सगळे गोड पदार्थ पण बनवू शकता. अजिबात तुमच्या शरीराला हानिकारक नसलेला हा गुळ आम्ही लोक फ्रेश टू होम या ॲप्लिकेशन मोबाईल ॲप्लिकेशनमधूनच ऑर्डर करतोय. खूप सहजपणे अगदी ते म्हणतात ना सेंद्रिय गुळ, तसा गुळाची ही अशी छान पावडर मिळते ती आम्ही आपल्या प्रत्येक रेसिपीमध्ये वापरतोय. तुम्हाला फ्रेश टू होममधनं ऑर्डर करायची असतील ना तर लिंक खाली दिलेली आहे आणि कूपन कोड्स पण दिले आहेत, ते नक्की वापरा. मी फ्रेश टू होमची ॲड करत नाही आहे. आजची आपली जवळपास तिसरी का चौथी रेसिपी हसल्या. माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर त्या आजी आजोबांना खरंच मनापासून क्षमा करा अशीच विनंती करते. हसल्या परत एकदा एक सारस्वत पद्धतीचा अप्रतिम गोड पदार्थ. याला गॅस लागत नाही, याला कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा एलिमेंट लागत नाही. उन्हाळा चालूच आहे, डांगरं घरात अवेलेबल आहेत, नसतील तर घेऊन या फ्रेश टू होममधनं. डांगर, किसलेलं आपलं नारळ, गुळ, केशर अशा कितीतरी छान छान गोष्टी याच्यामध्ये टाकल्या जातात. हसल्या, मला आवडतं हे नाव कारण अगदी लेकरांना हसवल्यासारखं नाव आहे. किती गोष्टींचा विचार होतो ना. महाराष्ट्रीयन कल्नरी ट्रेजर्स या विषयाअंतर्गत जेव्हा आम्ही नावांची चौकशी केली तेव्हा खरं सांगते ही नावंसुद्धा त्या पदार्थाला साजेशी दिली गेली होती. हसल्या, खाल्ल्यानंतर हसायलाच येईल, लहान लेकरू आनंदाने हसेल. उगाचच त्याच्यामध्ये क्रीम बेस्ड वगैरे करायची गरज नसते. साधं नारळाचं दूध जरी घातलं ना तरी हसल्या खरंच हसवतो. डांगराचा गोडपणा स्वतःमध्येच असलेला, गुळाचा स्वतःचा गोडपणा असं एकत्र जेव्हा ते फ्रीजमधनं बाहेर येतं आणि ते डेझर्ट म्हणून दिलं जातं तेव्हा अगदी तान लेकरू म्हणजे जे नुकतंच जेवायला लागलेलं आहे त्या लेकरापासनं तर आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना हसल्या हसवत राहतं. आणि हे आमच्या महाराष्ट्रीयन थाळीमधला खूप महत्त्वाचा पण आवडीचा आणि तेवढा सोपा असलेला पदार्थ हसल्या. आज त्याच्या रेसिपीच्या स्टेप्स बघू. ॲक्च्युअल रेसिपी बघायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. यूट्यूबवर ॲक्च्युअल स्टेप दाखवल्या जातात, इन्स्टावर आणि बाकी सोशल मीडियावर त्याच्याबद्दलची माहिती पुरवली जाते. चला तर मग बघूया याची स्टेप असल्या. चला तर मग याची आपण एक रेसिपी बघूया, स्टेप्स बघूया. म्हणजे त्याच्या आधी याची हिस्ट्री बघू. हिस्ट्री म्हणजे मी तुम्हाला सांगते, हा सारस्वत पद्धतीचा अप्रतिम पदार्थ. मला सारस्वत पद्धतीचे पदार्थ दाखवायला जास्त आनंद होतोय कारण ते थोडे कठीण असतात पण तेवढेच आवडीने खाल्ले जातात आणि खूप जुने पदार्थ आहेत. असेच बरेच प्रदेश महाराष्ट्रातले आपण कव्हर करतोय, काळजी करू नका. खानदेशातल्या लोकांनी काळजी करू नका. सगळ्यांचे पदार्थ दाखवणार आहे. आम्ही खूप मोठा साठा तयार केलेला आहे आणि मी रोज तुमच्या समोर येणार आहे वेगवेगळे पदार्थ घेऊन. हसल्या सारस्वत पद्धतीचा एक असा पदार्थ की ज्याच्यात कोकोनटचा उपयोग डेफिनेटली आहे. पहिला मेन इन्ग्रेडियंट आपलं डांगर असतं की नाही. आमच्या विदर्भातलं डांगर, तुमच्या मराठवाड्यातलं खरबूज, इंग्रजी लोकांचं मस्कमेलन आम्ही त्याला डांगर म्हणतो, तुम्ही त्याला खरबुजा म्हणता, आणखीन कोणी त्याला मस्कमेलन म्हणत असेल. जे काय म्हणायचं ते म्हणा पण ते घेऊन या. त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून टाका, कवर काढून टाका, फोडी तयार करा, छान कटपीस रेडी करा, त्याला बाजूला ठेवा. एका प्लेटमध्ये क्लासिक तुमचा गुळ जो सेंद्रिय गुळ आहे जो तुम्ही फ्रेश टू होममधनंच मागवला आहे तो घाला. त्याच्यामध्ये घाला कोकोनट मिल्क, ते सगळं फेटून घ्या. जर थिकनेस जास्त वाटला तर थोडं दूध घाला, आपलं आवं दूधही चालतं. त्याला गरम करून त्याच्यात घालू नका नाही तर मस्कमेलन मेल्ट होऊन जातील.
मग त्याचा शेक प्यावा लागेल. साधं दूध घाला, त्याला मिक्स करा, त्याच्यात केशर घाला. आता 5 मिनटं थांबा, याला सगळ्याला छान आरामात मिक्स होऊ द्या. तुम्ही आपला हाताने बेटरने सगळ्यांनी फिरवून फिरवून त्याचं काही वावगं करू नका, तसंच ठेवा. आणि मग त्याच्यात घाला मस्कमेलनचे तुम्ही केलेले तुकडे आणि मग ते ॲड करा. त्याला जस्ट एक साधा स्टर द्यायचा आहे, जास्त काहीही फिरवायचं नाही आहे. हे थिक असतं, इट इज लाईक अ पाय इन अ क्लासिक ग्लास. ओके, आणि पायसारखं दिसणार नाही पण खायला किंवा प्रेझेंट करायला तसंच आहे. ते थिक असावं, हे पातळ नसतं, हे छान थिक थिक असतं, छान क्रीमी असतं. मी आजकालच्या आवडणाऱ्या पद्धतीप्रमाणे माझ्या लेकरासाठी त्याच्यात थोडं क्रीम घालते, पण मी साईचं क्रीम घालते, घरात तयार केलेलं. ओके, ती दूध फुल क्रीम मिल्क घेऊन या, त्याच्यातनं ते सहज बनेल आहे. आणि मग हे जे बनवलेला जो बाऊल आहे तो टाकून द्या फ्रीजमध्ये आणि सहजपणे डेझर्ट टाईमला ते ग्लासेसमध्ये ओतून लहान लेकरांसहित सगळ्यांना खाऊ घाला. डांगराच्या एका क्लासिक रेसिपीचं हे क्लासिक उदाहरण आहे. विचार करा, महाराष्ट्रीयन कल्नरी ट्रेजर्स याच्यामधली हासल्या ही एक रेसिपी तुम्हा सगळ्यांसाठी. इथे महत्त्वाची टीप गृहिणींसाठी किंवा जे कुक किंवा जी स्टुडंट मंडळी आहेत जी आपापल्या शहरांमध्ये स्वतःचा स्वयंपाक स्वतः करतात आहेत. लेकरांनो, डांगर निवडताना पिवळं धमक डांगर निवडायचं नाही, हलके हिरवे पट्टे त्याच्यावर असावेत, हलका पिवळटसरपणा असावा, ते दाबून बघा. जर पचकनमधनं दाबलं गेलं तर ते डांगर कामाचं नाही, त्याचा शेकच बनेल. थोडं हार्ड असावं आणि थोडंसं सॉफ्ट असावं, ही सगळ्यांसाठीची टिप.